एवढी मोठी प्रॉपर्टी त्यांनी निर्माण केलेली आहे, मालमत्ता, त्याच्याबद्दल तक्रारी पण आलेल्या आहेत. मी पण आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार करणार आहे. 3 मजली व्यावसायिक मालमत्ता आहे, देवळाली बस स्थानका शेजारी ती आहे. त्याच्यामध्ये त्याचे बी निवासी फ्लॅट क्रमांक 1 सुमंगल रेसिडेन्सी महात्मा नगर नाशिक तिथं आहे. सी तिरुमल्ला हाईट रविवार पेठ नाशिक येथे त्याचं दुकान काळे 4 आणि 5 क्रमांकाचे आहेत. डी मेसर्स रिद्धी सिद्धी कन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. फ्लॅट आहे एफ पांडुर्ली भगूर जिल्हा नाशिक येथे त्यांची शेत जमीन आहे. जी शेणी तालुका इगतपुरू जिल्हा नाशिक इगतपुरी जिल्हा नाशिक इथं त्यांची शेत जमीन आहे. मला एक कळत नाही, एक त्या बाबतीमध्ये असणारा पोलीस ऑफिसर त्याची एवढी प्रॉपर्टी कशी काय त्या ठिकाणी होऊ शकते. हे एक व्यक्ती आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, हा त्या पोलीस स्टेशन म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये काम करतो. ह्याची एवढी मोठी प्रॉपर्टी त्यांनी निर्माण केलेली आहे, मालमत्ता, त्याच्याबद्दल तक्रारी पण आलेल्या आहेत. मी पण आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार करणार आहे, कारण त्यांचे स्वतःचे देवळाली कॅम्प येथे 3 मजली व्यावसायिक मालमत्ता आहे, देवळाली बस स्थानका शेजारी ती आहे. त्याच्यामध्ये त्याचे बी निवासी फ्लॅट क्रमांक 1 सुमंगल रेसिडेन्सी महात्मा नगर नाशिक तिथं आहे. सी तिरुमल्ला हाईट रविवार पेठ नाशिक येथे त्याचं दुकान काळे 4 आणि 5 क्रमांकाचे आहेत. डी मेसर्स रिद्धी सिद्धी कन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. ही महावीर अमृत सोसायटी सानपाडा नवी मुंबई येथे त्यांचा फ्लॅट आहे. एफ पांडुर्ली भगूर जिल्हा नाशिक येथे त्यांची शेत जमीन आहे. जी शेणी तालुका इगतपुरू जिल्हा नाशिक इगतपुरी जिल्हा नाशिक इथं त्यांची शेत जमीन आहे. मला एक कळत नाही, एक त्या बाबतीमध्ये असणारा पोलीस ऑफिसर त्याची एवढी प्रॉपर्टी कशी काय त्या ठिकाणी होऊ शकते. याच्यातली बेहिशोबी मालमत्ता एवढी तो कसं काय गोळा करू शकतो. सरकारने याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करावी. आज माझ्याकडे अजूनही त्याचे सगळे पेपर्स आहेत आणि त्याच्या संदर्भातली सगळी माहिती पण आहे. त्यांचे घरातले पण काही लोक इतर ठिकाणी कामाला आहेत, तो ठीक आहे, तो घरचा त्यांचा प्रश्न आहे, त्याच्या खोलात मला जायचा नाही. पण ह्या शेखर बागडे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या संदर्भामध्ये ही जी काही बेहिशोबी मालमत्ता त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमा केली, आपल्याला सगळ्यांना पत्रकार मित्रांना माहिती आहे की काही दिवसापूर्वीच पुणे विभागामध्ये ऍडिशनल कमिशनरची कडे सीबीआयनी धाड टाकली. त्याच्यामध्ये 6 कोटी रुपये कॅश मिळाले आणि इतर पण वेगवेगळ्या प्रकारची अनेक प्रकारची माहिती कागदपत्र महत्वाची मिळाली. आणि शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देत असताना जर एखाद्या शेतकऱ्याला वाढीव मोबदला समजा 1 कोटी रुपये मिळाला तर त्याच्यातले 10% म्हणजे 10 लाख रुपये ते घेत होते, सर्रास 10%. अशा पद्धतीच्या घटना सध्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर चाललेल्या आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे गोष्टी घडतायत. आणि सरकारचा जो वकूब असायला पाहिजे, सरकारचा एक दरार असला पाहिजे, तोच राहिलेला नाही. कारण सगळेच आओ जाओ घर तुम्हाला अशा पद्धतीनेच प्रत्येकाने त्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या संदर्भातल्या अनेक प्रकारच्या बातम्या त्या आपण पण दाखवण्याचा प्रयत्न करताय. आम्ही पण विरोधी पक्षाचे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक त्याबद्दलची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करताय आणि तशा प्रकारच्या मॅटर पण पुढे येत आहेत. माजी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मागणी आहे की बाबा हे एसीबीच्याकडे प्रकरण देऊन ह्याचा वस्तुस्थिती काय हे शेखर बागडेची ही त्या ठिकाणी जनतेच्या समोर आली पाहिजे. अशा प्रकारची आमची